ही लावणी शाहीर परशुरामाची होती. मुद्दाम ऐकवण्यात एक उद्देश होता. लावण्यामध्ये जे अनेक प्रकार झाले त्याच्यामध्ये शृंगाराचं वर्णन, प्रियकराचं वर्णन, आपल्या मनातल्या भावना हे सांगता सांगता आणखीन एक त्याचा पदर असायचा, तो म्हणजे तत्वज्ञानात. मग आधी तो सवाल जवाब पद्धतीने यायचा, प्रश्नोत्तर पद्धतीने यायचा, एकमेकाला कोडी टाकणं हे उपनिषद कालापासून चालत आलेली गोष्ट आहे आपल्याकडे, आणि त्याप्रमाणे उत्तरं दिली जायची. आणि पुष्कळ वेळेला असायचं की जर सवाल मी एका विशिष्ट चालीनं विशिष्ट तालामध्ये विचारला तर लगेच तिथल्या तिथे जवाब देणारा जो शाहीर असेल त्यांनी तशाच चालीनी तशाच तालामध्ये गाऊन दाखवायचं. म्हणजे यामध्ये तुमच्या कौशल्याची पण एक पावती द्यायला लागत असेल. आत्ताची जी तुम्ही लावणी ऐकली होती ती परशुरामाची होती. परशुरामाने तिथे काय काय वापरलं हे जर पाहिलं तर छबीदार गुलपरी वगैरे वर्णन सांगताना आपण नेहमीच्या दुनियेत आहोत असं वाटतं. शेवटच्या कडव्यामध्ये आलं की शंकर हा स्थाणू म्हणजे खांबासारखा आणि त्याच्या भोवती सगळ्या विश्वाने आधार घेऊन उभं राहिलेला आहे हा त्याच्यामध्ये संकेत येतो. कारण तिथे प्रश्नाचा एक तुम्हाला दिसला असेल की ऐकताना जाणवलं असेल की प्रश्न विचारला होता आणि त्याला उत्तर दिलं गेलं होतं. या तऱ्हेच्या पण लावण्या असतात पण त्यामध्ये रंगत जी असते ती दोन्ही तऱ्हेची जाते. दोन ट्रॅक्स चालत तसे एका बाजूला चांगलं गाणं ऐकलं जाते, दुसऱ्या बाजूला प्रश्न उत्तरं हे बौद्धिक खेळ जो आहे त्याचा पण तिथे तुम्हाला असर दिसतो. होनाजींनी जेव्हा लावण्या रचायला सुरुवात केली, वेगवेगळे राग ताल घेतले, त्यावेळेला त्यांनी एक कुठेतरी एक राग असा निवडला जो महाराष्ट्रामध्ये आजही सगळ्यांना स्पर्श करून जातो आणि तो म्हणजे यमन राग. या यमन ह्या रागाने काय जादू घातली आहे कळत नाही. ते बालगंधर्व असोत, कुमारगंधर्व असोत, सुधीर फडके असोत किंवा अशोक रानडे असोत, शेवट आलेला चांगला असतो असं म्हणतात म्हणून मी माझं शेवटी नाव घेतलं. मुद्दा असा की ह्या यमन रागाने मोहिनी घातलेली आहे आमच्यावर. दिसायला साधा कीर्तनापासून सगळीकडे तो वावरतोय, ख्यालामध्ये पण तो आहे, ध्रुपदामध्ये पण आहे. कोणता राग मोठा जो सगळीकडे सहजपणे लीलया वावरू शकतो तो, कोणता राग आम समजायचा सर्व घराण्यांना आपला वाटतो तो, कोणता नेता चांगला समजायचा सर्वांना आपला असा वाटतो तो, अवघड आहे. पण अशा तऱ्हेचा हा यमन राग, त्याची एक अतिशय सोपी अशी चाल, ही पारंपरिक चालत आलेली चाल आहे, ही पूर्ण गायली जात नाही. यमुनाबाई, बकुळाबाई, सत्यभामाबाई अनेक ह्या ज्या लावणी गाणाऱ्या त्यांच्याबरोबरचा माझा 20-21 वर्षाचा कमीत कमी सहवास, त्यांच्याशी बोलताना असं माझ्या ध्यानात आलं की ह्यांच्याकडे 30-30 चाली आहेत. लावण्या जास्त असल्या तरी त्याच चालीमध्ये अंगरखा तोच माणूस वेगळा, जणू काही पोलिसांचाच असावं असं वाटावं इतक्या सारख्या चाली दिसायला लागतात. मी त्यांना विचारलं अहो तुमच्या चाली गेल्या कुठे एवढ्या, तेव्हा यमुनाबाईंनी जे उत्तर दिलं ते उत्तर म्हणजे आपल्या सगळ्यांच्यावरती टिप्पणी आहे. अहो म्हणाले ऐकणारेच राहिले नाहीत, चाली ठेवून काय करायचं. अशा या चाली गेल्या, गेल्या मधल्या ज्या चाली आहेत थोड्याशा राहिलेल्या त्यातली एक चाल आहे म्हणून ती आपल्याला ऐकवतोय. राजश्री आपल्या पुढे जाते. Oh,
बाहिस्पुरे नेत्र नवे हर्ष अंतरी आज कागे काज बोल तो हरी नतति आपना समीप छबेली ना